देवेंद्रजी, बाकी सगळ्या गप्पांची सुरुवात होण्यापूर्वी, कट्ट्याला 10 वर्ष झाली. 10 वर्षामध्ये अनेक गोष्टी बदलल्या. महाराष्ट्र बदलला, समाजकारण, राजकारण सगळं बदललं. आपण बाकी सगळ्या अराजकीय गप्पांना सुरुवात करायच्या पूर्वी, मला गेल्या काही दिवसांपासून अनेकांचे जे सतत फोन येतात ते महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण आणि त्याचा घसरलेला स्तर याच्याबद्दल, आणि त्यामुळं लोक म्हणतात की हे कधी थांबणार, कसं थांबणार. तर मला खरं तर असं वाटतं की जे काही चाललंय ते फार बरं नाही आहे. तर त्यासाठी राज्यातल्या प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून हे जे सगळं चाललेलं आहे ते आता बास, त्याची कुठेतरी एक लक्ष्मण रेषा ओढली पाहिजे, असं करायची ही आत्ता वेळ आली आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? असं आहे की राजकारणामध्ये प्रत्येकाला जसं वाटतं की मी बरोबर आहे आणि समोरचा चूक आहे, त्यामुळे सगळ्यांनी एकत्रित येऊन निर्णय घेणं ही राजकारणात फार कठीण गोष्ट आहे. कोणी पुढाकार घेतला तर निश्चित तसा प्रयत्न केला जाऊ शकतो, पण याच्या पाठीमागचं कारण काय आहे हे जर आपण समजून घेतलं, ही परिस्थिती का आली हे जर आपण समजून घेतलं, ज्यावेळी लोकशाहीनं एक सरकार जनतेने निवडून दिलं होतं आणि त्या सरकारशी बेईमानी झाली आणि त्यातल्या निवडून आलेल्या मोठ्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून मित्र जेव्हा ज्यांच्या विरोधात निवडून आले त्यांच्यासोबत गेले आणि मग एक असं सरकार आलं की ज्याच्यामध्ये वसुली हा एकमेव त्या ठिकाणी अजेंडा आहे, तर अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात यापेक्षा वेगळं काय पाहायला मिळेल? तथापि तुम्ही जे म्हणताय मलाही ही परिस्थिती काही चांगली वाटत नाही. महाराष्ट्राची बेअब्रू होते आणि विशेषतः ज्या प्रकारचे घोटाळे बदल्यांमधले समोर आले या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर एक महाराष्ट्राची कुठेतरी आमचा पोलीस विभाग जो देशातला सर्वोत्तम पोलीस विभाग आहे त्याची देखील अब्रू कुठेतरी वेशीवर टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. अशा परिस्थितीमध्ये मलाही असं वाटतं की परिस्थिती बदलली पाहिजे, परंतु ही जर बदलायची असेल तर ज्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे त्यांचा कोणाशी संवादच नाही आहे. नाही पण पुढाकार असा आहे की पुढाकार तुम्ही घेऊ शकता देवेंद्रजी, आणि म्हणजे वयाचा आणि याचाही भाग नाही आहे. पुढाकार तुम्ही घेऊ शकता आणि आत्ता म्हणजे प्रत्येक सुजाण मराठी माणसाला आज जे काही सुरू आहे महाराष्ट्रात त्याच्यामुळं दोन्ही बाजूचे लोक ज्या पद्धतीने एकमेकांबद्दल बोलत आहेत आणि ज्या पद्धतीचं राजकारणाचं एकूण आत्ताचं स्वरूप आहे त्याच्याबद्दल भयंकर लाज वाटते. मला तर असं वाटतं याचा पुढाकार तुम्ही घेतला पाहिजे, कारण यातला थोडा वाटा तुमचाही आहे. तुम्ही रोज सकाळी माईक पकडून जर संजय राऊतांकडे गेला नाही तर महाराष्ट्र बिघडणारच नाही.